राणा होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते भाजपचे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शेकडो अजय प्रेमींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथपै सभागृहात सावंतवाडी शहर भाजपाच्या वतीनं नवनिर्वाचित शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अजय गोंदावळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कोविडचे नियम पाळत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ज्येष्ठ भाजप पदाधिकारी दादा मालवणकर, श्याम केनवडेकर, राजू बेक, आनंद नेवकी, दीपाली भालेकर, शहराध्यक्षा सरोज कुडतरकर, मोहिनी मडगाव, अनिल निरवडेकर आदींसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सावंतवाडी शहरातील प्रत्येक विभागाच्या वतीनं गोंदावळे यांना सन्मानित करण्यात आलं. खरोखरच या गोष्टीचा आनंद होतो की माझा मित्र शहराध्यक्ष झाला आणि गेले 28 वर्ष आम्ही मित्र म्हणून एकत्र आहोत. जेव्हा जेव्हा इलेक्शन असतात तेव्हा तेव्हा माझा मित्र अजय हा माझ्या बरोबरच कायम राहिलेला आहे. 4 वर्षापूर्वी या शहरात निवडणुका झाल्या आणि तेव्हा आम्ही काँग्रेसमध्ये होतो. 8 नगरसेवक तेव्हा निवडून आले आणि या यशात सुद्धा त्याचा सहभाग होता. त्याची काम करण्याची पद्धत मी जवळून पाहिलेली आहे. एखादी गोष्ट त्यांनी ठरवली की ती पूर्ण होईपर्यंत त्याचे पाय जमिनीवर राहत नाही याचा मला पूर्ण अनुभव आहे. त्याला अध्यक्षपद मिळालं अजयला आणि बाकीचे जे इच्छुक होते त्यांना अध्यक्षपद मिळालं नाही याचा अर्थ असं कधीच होत नाही की त्यांच्यात काही कमी होतं. फक्त अजयला अजयच्या अनुभवाचा फायदा पक्षाला मिळेल याचा विचार करून पक्षाने ही माळ त्यांच्या घरात घातलेली आहे. आणि निश्चितपणे मी सांगेन मला वाटतं आता पुढचा महिना नोव्हेंबर आहे त्याच्या पुढच्या नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागतील आणि या निवडणुकीत 100% यश आणि सत्ता ही आमचीच बसेल त्यातही मात्र पक्षाच्या दृष्टीकोनात जर बोलायचं झाल्यास सन्माननीय मालवणकर साहेबांनी सांगितलं की घराघरात पोचलं पाहिजे आणि पार्टीचं काम केलं पाहिजे किंवा त्या त्या वॉर्डमध्ये जाऊन फिरून काम केलं पाहिजे. ही गोष्ट बरोबर आहे आणि हीच गोष्ट अजय करू शकतो याचीसुद्धा मला पूर्ण खात्री आहे. आणि अजय तू एकटा नाही आहेस, आम्ही तुझ्याबरोबर आहोत हे आम्ही तुला ठासून सांगतो. फक्त कोणतीही प्रेसमध्ये बातमी न देता सावंतवाडी शहर BJP ग्रुपवर फक्त आम्ही तुझा सत्कार आहे म्हणून टाकलं तर आज करोना असून सुद्धा एवढी तरुण मंडळी तुझ्या पाठीत उभी आहेत हे दाखवायला इथं आली यावरून तुझी ओळख आणि तुझी ताकद या दोन्ही गोष्टींचा इथं प्रत्यय येतो. मी दादा मालवणकर केवडेकर साहेबांना सांगू इच्छितो की आम्ही चांगल्या प्रकारे आमचं काम चालू आहे. काही काम अशी असतात ते दाखवायचे नसतात आणि पुढच्याला कधी सावध करायचं नसतं पण निश्चितपणे सांगू की कोणी काही म्हणो माझ्या निवडणुकीत सुद्धा 3 पक्ष एकत्र आले काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना. दीपक भाई होतेच आमदार, नूतन आमदार होते तरी सुद्धा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि जरी पुढे 3 एकत्र असले तरी त्यांना आता पराभवाला सामोरं जावं लागेल असं या ठिकाणी मी सांगतो. खरं तर हा माझा सत्कार म्हणजे माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा सत्कार आहे. आजपर्यंत असा सत्कार माझा कोणी केला नसेल आणि यापुढे होईल असे मला वाटत नाही. माझे ज्येष्ठ मित्र, माझे जवळचे मित्र आणि माझ्या या कार्यासाठी जो मला भाजप पक्षाकडून जी संधी दिलेली आहे
या संधीचा मी या सांगली शहराच्या विकासासाठी प्रयत्न करेन. शहरातल्या प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला मी माझ्या बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. शहराची जी कार्यकारिणी आहे ती लवकरच मी जाहीर करेन. शहराच्या कार्यकारिणीत जे जे सहभागी होतील ते प्रत्येक व्यक्तीने मला सहकार्य केले तर आपला पक्ष हा सांगलीतील सगळ्यात मोठा पक्ष होईल. आपले मागच्या वेळेच्या इलेक्शनमध्ये जे 8 नगरसेवक निवडून झाले यावेळी आपण 8 न आणता 17 नगरसेवकांचं टार्गेट ठेवलं पाहिजे आणि 17 नगरसेवक यावेळी आपण निवडून आणले पाहिजे. आपली 1017 या नगरपालिकेत बसवायचे जेणेकरून आपण या सावंतवाडीच्या विकासासाठी काहीतरी मोठं योगदान देऊ शकू. आपले नगराध्यक्ष आपल्या नेहमी पाठीशी आहेत, आपला पक्ष आपल्या नेहमी पाठीशी आहे याचा मला पूर्ण अभ्यास आहे आणि या पक्षाचा मला पूर्ण विश्वास आहे. आमचे जिल्हाध्यक्ष राजेत्री साहेब यांचं नेहमी आपल्याला सहकार्य मिळणार आहे. आपण कार्यकारिणी जाहीर करायचं प्रत्येकाने आपल्या सावंतवाडीसाठी काम करायचं आहे, आपल्या पक्षासाठी काम करायचं आहे आणि सावंतवाडीचा विकास आपण किती प्रमाणात करायचा आहे हे आपण ठरवायचं आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने मला सहकार्य करावे ही विनंती आणि आज सावंतवाडीत प्रथम माझा सत्कार गणराजे साहेबांनी केलेला आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. माझ्या सत्कारासाठी उपस्थित असलेले आमचे जे माजी नगरसेवक बालवंत साहेब आणि केंद्रवडेकर साहेब या दोघांचे मी पूर्ण मनापासून आभार मानतो. या सत्कारासाठी ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले आहेत त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. उपस्थित पत्रकारांचे सुद्धा आभार मानतो, माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि आपल्या एवढ्या पावसासाठी पाऊस असताना सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.